तपोवन रोड लक्ष्मी टॉवर्स महादेवनगर येथे लोकसहभागातून साकारलेल्या ओंकारेश्वर महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि सभामंडप कामाचे भूमिपूजन विधिवत पद्धतीने झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, हबप्पा नंदगिरी महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, दीपाली बारसकर, ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद अनाप, रवींद्र अजबे, महेश पुंड, अर्जुन कोतकर, विजय शिंदे, ओंकारेश्वर महिला मंडळाचे अध्यक्ष नेहा पुंड आणि अर्चना अनाप उपस्थित होते. तपोवन रोड महादेवनगर येथे लोकसहभागातून भव्य दिव्य ओंकारेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली असून भावी भक्तांना या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक सण उत्सव साजरे करता येतील. त्यामुळे ओंकारेश्वर मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान बनेल असे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले. तर धार्मिकतेतून चांगल्या विचारांची निर्मिती होत असते आणि येणाऱ्या पिढीला धार्मिकतेचे महत्व कळावे यासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम घेण्याची खरी गरज असून त्यातून आपली परंपरा आणि संस्कृती टिकली जाईल असे यावेळी पुढे बोलताना आमदार जगताप यांनी नमूद केले. तर महादेवनगर येथे ओंकारेश्वर मंदिर उभारणीसाठी आमदार संग्राम जगताप आणि संपत बारसकर यांच्यासह विविध मान्यवरांचे सहकार्य लाभले असे यावेळी बोलताना ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद अनाप म्हणाले. या लोकार्पण सोहळ्यानिमित्त प्रवचन आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.